करायचं, धूमपानाचं सेवन करायचं और प्रोहिबिशन. ओके, आता धूमपानाचे प्रकार. धूमपानाचे मेनली तीन प्रकार हे पडतात. स्निग्धो मध्यस तीक्ष्णश्च वाते वात कफे कफे योजा. स्निग्ध धूम, मध्यम आणि तीक्ष्ण असे धूमपान तीन प्रकार पडतात. वात व्याधी असतील तर स्निग्ध धूमाचा प्रयोग करायचा. मध्य जे आहे ते वात कफज व्याधींसाठी उपयोगाला आणलं जातं आणि तीक्ष्ण धूमपान हे कफविकारांमध्ये केलं जातं. पित्तज व्याधींमध्ये, पित्तविकारांमध्ये, विरेचनानंतर, भस्तीनंतर धूमपान हे निषिद्ध सांगितलेलं आहे. ओके, स्निग्धो मध्यस तीक्ष्णश्च वाते वात कफे कफे योज्यः. स्निग्ध, मध्यम आणि तीक्ष्ण असे धूमपानाचे तीन भेद आहेत. स्निग्ध धूम वातविकारांसाठी, मध्यम धूम कफविकारांसाठी, तीक्ष्ण धूम कफविकारांसाठी आणि मध्यम वात कफविकारासाठी दिले जाते. आता जो स्निग्ध धूमपान आहे त्यालाच आपण बृहण धूमपान असं पण म्हणतो. मध्यम जे वात कफासाठी केलं जातं त्याला शमन असं म्हणतात आणि तीक्ष्ण जे कफविकारांसाठी केलं जातं त्याला विरेचन किंवा शोथ पण म्हटलं जातं.